ओम वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। प्रिय मित्रांनो नमस्कार। गीतामृतम महत या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे। भगवद्गीतेमधला एक महत्त्वाचा श्लोक घेऊन त्यावर आपण चिंतन करत असतो, तर आजचा श्लोकसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे। भगवान काय म्हणतात? उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानं अवसादयेत, आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः। बघा किती महत्त्वाचा श्लोक आहे हा भगवद्गीतेमधला, 6व्या अध्यायामधला आहे। इथे आपला उद्धार करणार कोण हे आपलं शीर्षक आहे, की उद्धार कोण करणार, आपला उद्धार कोण करणार। बरेचदा आपल्याला वाटतं की कोणीतरी येऊन आपला उद्धार करेल, पण बघा कोणीही कुणाचा उद्धार करू शकत नाही। तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात, तुम्हाला गायडन्स देऊ शकतात, पण मात्र उद्धार स्वतः स्वतःलाच करायचा आहे। कारण आपल्या जीवनामध्ये जर कोणती समस्या आली, आता त्या समस्येचं सोल्युशन आपल्याकडे चांगल्या प्रकारे असते। आपण जर एखाद्या समुपदेशाकडे गेलो आणि त्याच्याकडून काहीतरी आपण मार्गदर्शन घेतलं, तर त्यानं दिलेलं मार्गदर्शन आपल्याला पटेलच असं नाही आहे, कारण आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्याला सांगू शकत नाही। बरंच काही आपण लपवून ठेवतो आणि आपण कसं बरोबर आहे हेच आपण सांगण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा बघा, पहिले आपण आत्मनिरीक्षण केलं पाहिजे की मला जीवनामध्ये अपयश येत असेल, मला जीवनामध्ये संघर्ष करावा लागत असेल, माझ्या जीवनामध्ये खूप समस्या असेल, तर याचं कारण काय। आपण मुळापर्यंत गेलो पाहिजे, कारण शोधलं पाहिजे, त्यावर चिंतन केलं पाहिजे। आणि बरेचदा आपल्याला कारणं माहिती असतात, असं नाही की आपल्याला माहीत नसते, पण आपला अहंकार असतो ना, आपण कधीच मानत नाही आपली चूक आहे असं आपण कधी स्वीकारतच नाही, आपण नेहमी दुसऱ्यावर ढकलून देतो। म्हणजे आपल्या जीवनामध्ये अपयश आलं, समस्या आली, तर आपण जबाबदार दुसऱ्यांना धरतो की नाही मी बरोबरच आहे, त्या व्यक्तीमुळे मला हे दुःख भोगावे लागत आहे। जेव्हा हा चुकीचा निर्णय आहे, तुम्हाला कोणीही दुःख देऊ शकत नाही, तुमच्यासमोर कोणीही समस्या निर्माण करू शकत नाही, पण आपण स्वतःचे दोष बघत नाही, स्वतः कधी आपण आत्मनिरीक्षण करत नाही, स्वतःच्या चुका शोधून काढत नाही, आणि आपण जर जीवनामध्ये काही झालं तर लगेच लोकांना दोषी ठरवतो। आपल्याला जीवनामध्ये अपयश येतं काय येतं, कारण आपले प्रयत्न पुरेसे नसतात, म्हणून आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो। तर दुसरं कोणी काय करणार, शेवटी आपल्याला स्वतःलाच करावं लागेल। गॉड हेल्प देम दोज यू हेल्प देम सेल्फ, ईश्वर त्यांनाच मदत करतो की जे स्वतःला मदत करतात। आता आपण जर स्वतःला मदत करायला तयार नसू तर कोण मदत करणार आहे? तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता, पण शेवटी घोड्याला पाणी प्यायचं आहे, त्यानं म्हटलं की मी पाणी पिणारच नाही, तर तुम्ही काय करू शकणार? आपण एवढंच करू शकतो की घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो, आपण त्याला पाणी पाजू शकत नाही। तुम्ही भोजन तयार करून घेऊ शकता, तुम्ही भोजन करून ठेवलेलं आहे, पण शेवटी ते तुम्हाला तुमच्या हातानं खायचं आहे, आपोआप ते काही पोटावर जाणार नाही। तसं आपण जर थोडं चिंतन केलं तर आपल्याला कळेल की आपल्या पतनासाठी आपणच जबाबदार आहोत,
कुणालाही जबाबदार धरू नका. आणि त्याचे जी कारणं आहेत ती कारणं माहिती झाली की ती कारणं दूर करण्याचा प्रयत्न करा. कारण बरेचदा तुम्हाला आढळेल की अहंकार हे सगळ्यात महत्त्वाचं कारण असते. या अहंकारामुळेच आपण स्वतःच्या चुका स्वीकारत नाही आणि दुसऱ्याला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा इथे भगवान काय म्हणतात की उद्धरेद आत्मनात्मानम, तुम्ही स्वतः स्वतःचाच उद्धार करा. दुसऱ्या कोणावरही तुम्ही भरोसा ठेवू नका, कारण तुमच्यामध्ये भगवंताने बुद्धी दिलेली आहे. तुम्ही चिंतन करू शकता, तुम्ही सोल्युशन काढू शकता. तुमच्यासमोर एक समस्या असेल त्याला तुम्ही 4-5 सोल्युशन काढा आणि त्यामधलं जे काही बेस्ट असेल ते अप्लाय करा जीवनामध्ये. जेव्हा जबाबदारी आपल्यावर येते तेव्हा आपण बरोबर करतो. समजा घरी लहान भाऊ असेल, आईवडील आहे तोपर्यंत आपल्याला काही काळजी नसते, पण अचानक जर आईवडील गेले तर त्या लहान भावाची काळजी मोठ्या भावाला घ्यावी लागते. मग मोठा भाऊ ती जबाबदारी स्वीकारतो, तो नाकारत नाही की नाही मी करणार नाही, त्याला स्वीकारावी लागते. म्हणजे आपण जेव्हा जबाबदारी स्वतःवर घेतो तेव्हाच आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो. जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे. जे अपयश आलं यश आलं तरी दुसऱ्यावर ढकलू नका. यश आलं तर तुम्ही दुसऱ्याला क्रेडिट देऊ शकता, पण अपयश आलं तर स्वतः त्याचे दोष तुम्ही स्वतःवर घ्या. ही आहे महानता. स्वामी विवेकानंद म्हणायचे की मी जे काही चांगलं कार्य केलेलं असेल ते माझ्या गुरुच्या कृपेमुळे झालं आणि जे काही माझ्यातून वाईट घडलं असेल त्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे. म्हणजे ही जबाबदारी आपण घेतली पाहिजे. चांगलं केलं तर जबाबदारी आपण घेतो ना, वाईट झालं तर दुसऱ्यावर देतो. म्हणून इथे दुसऱ्याला जबाबदार धरू नका. दुसरं कोणी जबाबदार नाही. मी जर वाईट कर्म केलं असेल तर मीच चांगलं कर्म करू शकतो. मी जर वाईट झालो असेल तर मी चांगलं मीच होऊ शकतो. मला कोणीही चांगलं करू शकत नाही. मी जोपर्यंत वाईट गोष्टी सोडत नाही तोपर्यंत मी चांगला होणार कसा? लोकांनी कितीही सांगितलं पण मी जर ऐकलंच नाही तर माझ्यामध्ये बदलच घडणार नाही. म्हणजे शेवटी निर्णय आपल्यामधून यायला पाहिजे. आपल्याला ते कळलं पाहिजे की इथे आपलं चुकते आहे आणि मग आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे. त्याशिवाय आपण बदलणार नाही, त्याशिवाय आपला उद्धार होणार नाही. म्हणून स्वतःच स्वतःचा उद्धार करायचा आहे. कुणावरही अवलंबून राहायचं नाही. माझे आई बाबा माझा उद्धार करेल, माझे नातेवाईक माझा उद्धार करेल, भगवंत माझा उद्धार करेल, कोणीही कोणाचं नाही. तुम्हाला तात्पुरते मदत करेल पण शेवटी तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागेल. तुम्हाला पैसे पाठवतात अमेरिकेला, तुम्ही अभ्यासच करत नाही. आता तुम्ही अमेरिकेला गेले, घरून पैसे जातात, तुम्ही जर तिथे अभ्यास केला नाही आणि तुम्हाला जर अपयश आलं तर आईवडील काय करणार? शेवटी त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं पण तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही केलं नाही. तुम्हाला चांगला अभ्यास करून परीक्षा पास व्हायचं होतं. ही जबाबदारी नाही की आपले आईवडील आपल्यावर एवढा खर्च करत आहे, त्यांचा आपल्यावर किती विश्वास आहे, तेव्हा ही आपली जबाबदारी आहे की त्यांच्या पैशाचा योग्य वापर करणं. तेव्हा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगली नोकरी मिळवली पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही दुसऱ्यावर ढकलू शकत नाही. अमेरिकेमध्ये मला असे मित्र मिळाले की त्यांना वाईट सवयी होत्या, मी त्यांच्या सवयीमध्ये पडलो, त्यांच्या संगतीमध्ये मी पडलो म्हणून मी बिघडलो. याला काहीच अर्थ नाही. आणि दुसरं म्हणजे स्वतःला कधीही कमी लेखू नका. इथे भगवान म्हणतात उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेद. म्हणजे स्वतःला कधीच कमी लेखू नका. अरे तो हुशार आहे आणि मी तर मठ्ठ आहे, मी तर ढ आहे, माझ्याकडून काय होणार आहे, असा विचार करू नका. तुमच्यामध्ये पण सामर्थ्य आहे, फक्त तुम्हाला माहिती नाही. तुमचं क्षेत्र कोणतं आहे हे पहिले ओळखा.
सगळ्यांनीच काही एकसारखं व्हायला नको. बघा, अल्वा एडिसन, थॉमस अल्वा एडिसन शाळेमध्ये गेला आणि शिक्षक म्हणाला की हा मुलगा ढ आहे, हा एकदम मठ्ठा आहे, हा काहीही शिकू शकणार नाही. 3 महिन्यामध्ये त्याला शाळा सोडावी लागली. थॉमस अल्वा एडिसन एवढा मोठा वैज्ञानिक, पण 3 महिन्यात त्याला शाळा सोडावी लागली, कारण सगळे टीचर म्हणायचे की याला बुद्धीच नाही, हा काहीच करू शकणार नाही. आणि त्या एडिसननी किती शोध लावले, ग्रामोफोनचा शोध लावला, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल बल्बचा शोध लावला, म्हणजे असे कितीतरी शोध लावले की ज्यामुळे आज आपल्याला किती उपयोग होत आहे. आणि त्याला शिक्षक म्हणाले की हा ढ आहे, ह्या काही शिकू शकत नाही, त्याला शाळेतून काढून दिलं. फक्त 3 महिने शाळेमध्ये गेला, पण स्वतःच्या प्रयत्नांनी, कारण त्याला आवड होती, नवीन नवीन शोध लावायची आवड होती, स्वतःच्या प्रयत्नाने तो एवढा मोठा सायंटिस्ट होऊ शकला, एवढा मोठा वैज्ञानिक होऊ शकला. म्हणजे बघा, सामर्थ्य आहे की नाही. दुसरा मुलगा असता तर म्हटलं असतं, अरे आता मला माझं जीवन गेलं व्यर्थ, आता मला काही शिक्षण मिळणार नाही शाळेमध्ये, आता मी पुढे कसा जाईल, माझं पोट कसं भरेल, हा विचार केला नाही. म्हणजे इथे आपल्यामध्ये सामर्थ्य आहे, म्हणून स्वतःला कधी कमी लेखू नका. अरे मी मठ्ठच आहे, अरे मी मठ्ठच आहे, माझ्याकडून काहीच होणार नाही, असं कधीच म्हणू नका. तुम्हाला काय माहिती तुमच्याकडे काय टॅलेंट जडलेले आहे? तुमच्यामध्ये अनेक काही टॅलेंट आहे, फक्त तुम्ही त्याचा शोध घेत नाही. आपल्यामध्ये काय आहे, आपल्यामध्ये चांगलं काय आहे, आपण काय करू शकतो, याचा विचार आपण करत नाही. जसं इतर लोक करतात, आपणही त्यांचं अनुसरण करतो. इतर लोकांचे टॅलेंट वेगळे असेल, तुमचं टॅलेंट वेगळं असेल. प्रत्येक जण काही डॉक्टर इंजिनियर होऊ शकत नाही. तुम्हाला क्रिकेट चांगलं खेळता असेल, तुम्हाला चांगलं गाता येत असेल, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती करून घेऊ शकता. तुम्हाला चांगले पेंटिंग काढता येत असेल. पहिले तुमचे टॅलेंट ओळखा आणि त्या क्षेत्रामध्ये मग तुम्ही कार्य करा. बघा, थॉमस एडिसनने ओळखलं की हे पुस्तकी शिक्षण आपल्याला काही उपयोगाचं नाही, आपण काहीतरी नवीन शोधून काढलं पाहिजे. खूप खटाटोप केली, काहीतरी नवीन नवीन करत राहिला आणि शेवटी बघा, मोठमोठे शोध लावून दाखवले. जीवनामध्ये अपयश आलं म्हणून काय झालं? जीवनामध्ये अपयश आलं तरी प्रयत्न करून स्वतः वैज्ञानिक होऊ शकला. म्हणून स्वतःला कधीही कमी लेखू नका की आपल्याकडून काहीच होणार नाही, आपण असेच राहणार आहो, आपलं जीवन वाया गेलं, व्यर्थ झालं, असं म्हणणं म्हणजे स्वतःचं डिग्रेडेशन करून घेणं आहे. तुम्ही स्वतःला खाली आणू नका, तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचं पतन करू नका. रात्र अंधेहो जर तुम्ही म्हटलं की मी युसलेस आहे, माझ्याकडून काहीच होणार नाही, तुम्ही तसेच होऊन जाल. तुम्ही म्हटलं ते ठीक आहे, या क्षेत्रामध्ये मला नाही यश आलं, मी दुसऱ्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करेल, पण मी यश मिळून दाखवेल कुठेतरी. म्हणजे अशी आपली मानसिकता पाहिजे, सकारात्मक मानसिकता पाहिजे. जर आपण नेहमी नकारात्मकच, लोक म्हणतात म्हणू द्या ना, लोक काही म्हणतील, लोक चांगलं म्हणतील वाईट म्हणतील, पण तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही कसे आहात. जेव्हा तुम्ही नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करून तिथे प्रगती करून दाखवाल, तेव्हा लोक म्हणतील की अरे याला आपण समजलो होतो की हा ढ आहे, पण बघा याने किती प्रगती केली. सगळं काही मनुष्याला शक्य आहे, फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आपला अहंकार सोडणं गरजेचं आहे आणि आपल्या दुर्बलता ओळखण्याची गरज आहे. आपल्यामध्ये कोणकोणत्या दुर्बलता आहे, काय रीतेपणा आहे, काय कमीपणा आहे, ते ओळखून ते दूर करायचं आणि ते आपणच करू शकतो. आता बघा, एकलव्य गेला द्रोणाचार्याकडे म्हणाले की मला धनुर्विद्या शिकवा. आता द्रोणाचार्य म्हणाले की नाही, मी तुला शिकवू शकत नाही, कारण माझे शिष्य पांडव आहे, कौरव आहे, आता मला अर्जुनाला श्रेष्ठ करायचं आहे. आता बघा, सपशेल गुरुनी नाकारलं, त्या विद्यार्थ्याला टॅलेंटेड होता पण नाही घेतलं, पण एकलव्यानं हिंमत सोडली का? हिंमत सोडली नाही. त्यानं द्रोणाचार्याचा पुतळा केला आणि स्वतःच्या प्रयत्नानं धनुर्विद्या शिकला आणि शेवटी
धनुर्विद्येमध्ये प्रवीण झाला. म्हणजे स्वतःच्या प्रयत्नानं होऊ शकते की नाही? गुरुची मदत न घेता तो एवढा महान झाला म्हणजे आपल्यामध्ये ती शक्ती आहे. अजून एक उदाहरण आपण बघतो की कालिदास एक मूर्ख होता. त्याचं एका मुलीशी लग्न झालं, ती विद्वान होती, विद्योत्तमा पंडित होती, आणि जेव्हा याचं लग्न झालं तेव्हा ती याचा अपमान करू लागली. अरे तू मूर्खच आहे, तू मूर्खच आहे, तुला काही येत नाही, तू असंच राहणार. त्यामुळे त्याला वाईट वाटलं की आपली बायको तिच्याकडे विद्या आहे म्हणून आपला अपमान करते. तो घरून निघून उज्जैनला गेला, देवीची आराधना केली, स्वतः प्रयत्न केले, अभ्यास केला, आणि तो मठ्ठ कालिदास एक दिवस कवी कालिदास झाला, महाकवी कालिदास झाला. म्हणजे स्वतःच्या प्रयत्नानं होऊ शकते मनुष्य. म्हणून स्वतःला कधीही कमी लेखू नका. समजू नका की आता आपण कामातून गेलो आपल्याकडून काही होणार नाही, कारण शेवटी ही मानसिकता आहे. जर तुमची मानसिकता निगेटिव्ह असेल, नकारात्मक असेल, तर काय होईल? तुमचा विनाश होईल. आत्मैव आत्मना बंधू, आत्मैव रिपुरात्मना. तुमचं मनस तुमचा शत्रू आहे आणि तुमचं मनस तुमचा मित्र आहे. इथे आत्मा म्हणजे मन. जर तुम्ही नेहमी नकारात्मक विचार करत असाल, निगेटिव्ह विचार करत असाल, सिनिकल असाल, प्रत्येक गोष्टीवर संशय घेत असाल, तर काय होईल? तुम्ही तुमचा विनाश करणार. कारण तुमची मेंटॅलिटीच तशी आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी दोष काढायचे. चांगलं घेत नाही तुम्ही, तुमची दोषदृष्टी आहे, कधीच चांगलं बघत नाही. वाईटामध्ये पण चांगलं बघायला शिकलं पाहिजे आपण, पण आपण नेहमी वाईटच बघतो. तेव्हा इथे आपल्याला हा नकारात्मक दृष्टिकोन सोडायचा आहे. जगामध्ये चांगलंही आहे, वाईटही आहे, तेव्हा आपल्याला वाईटाशी काय घेणं देणं आहे? असू द्या ना वाईट, आपण चांगलंच बघायचं. जर तुमची सकारात्मक मेंटॅलिटी असेल तर तुम्हाला सगळीकडे चांगलंच दिसेल आणि तुम्ही कधीही हिम्मत हारणार नाही. कारण तुम्हाला माहीत आहे की तुमच्या मनामध्ये शक्ती आहे, मनाचं सामर्थ्य, त्या मनामध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे, पण ती शक्ती विखुरलेली आहे. तुम्ही तुमचं मन एकाग्र करा, एकाग्र मनानं प्रयत्न करा, स्वतःला पूर्णपणे त्यामध्ये झोकून द्या. वेळेचा अपव्यय करू नका, वेळेचा योग्य उपयोग करा. जर तुम्ही अशा प्रकारे जीवन जगायला लागले तर बघा, हळूहळू तुमच्या जीवनामध्ये बदल घडेल, आणि एवढा बदल घडेल की लोकांना आश्चर्य वाटेल, आणि तेव्हा तुमचं मनच तुमचा मित्र होईल. तुमचं मनच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. तुम्हाला कुणाकडे जायची गरज पडणार नाही. पण जेव्हा आपली पॉझिटिव्ह मेंटॅलिटी असते, तेव्हा जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो, सगळीकडे चांगलं बघतो आणि चांगलं घेण्याचा प्रयत्न करतो आणि जबाबदारी आपल्यावर घेतो, यश असो अपयश असो स्वतःवर जबाबदारी घ्या, दुसऱ्यावर जबाबदारी ढकलू नका. बघा, तुम्ही जर स्वतःवर जबाबदारी घेतली, प्रयत्न केले, चुका दुरुस्त केल्या, आपल्यामधली दुर्बलता आपल्या शोधून काढल्या, तर बघा तुम्हीच तुमचे उद्धारकर्ते होणार. इथे भगवंताने उद्धार केला पाहिजे अशी तुम्हाला वाट बघत बसायची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतः स्वतःचा उद्धार कराल, तुम्ही सगळं काही जीवनामध्ये प्राप्त करून घ्याल, पण प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे, प्रचंड हिम्मत पाहिजे. जीवनामध्ये फेल्युअर जरी आले तरी ते सुद्धा डायजेस्ट करण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. जीवन म्हणजे संघर्ष, इथे चांगलं आणि वाईट राहणारच. तर कधी यश, कधी अपयश, कधी नफा, कधी तोटा होतच, काही सारखंच राहत नाही. सगळेच दिवस काही सारखे राहत नाही, वेळ बदलतात. आज जे आहे ते उद्या राहणार नाही, उद्या आहे ते परवा राहणार नाही, कारण या जगामध्ये सतत बदल घडत असतो. तेव्हा असं समजू नका की आता तुम्ही खाली गेले तर तुम्ही खालीच जाणार, व पुन्हा तुम्ही वर उठू शकता. संभावना आहे, समुद्राची लाट खाली जाते,
पण ती लाट पुन्हा वर येते, जोरात वर येते. म्हणजे एकदा खाली गेलो म्हणजे आता आपण गेलोच, कायमचंच गेलो असं नाही, आपण पुन्हा वर उठू शकतो आणि ती संभावना आपल्यामध्ये आहे. तेव्हा कधीही जीवन असं एका लाईनमध्ये नसते, ते वर खाली असतेच. या लाटा येतच राहतात, तर एक वेळा लाट खाली जाते, एक वेळा लाट वर येते. तेव्हा आपण असं कधी म्हणू नये की आता आपण कधी वर येणारच नाही, आता आपण तळाशीच जाणार, असा विचार कधीही आपण करू नये. आपलं भवितव्य उज्ज्वल आहे यावर विश्वास ठेवा, पण सगळं काही आपल्या हाती अवलंबून आहे, आपल्या हातावर अवलंबून आहे. आपण केलं तर होईल, नाहीतर कसं होईल. एकदा बुद्धाकडे दोन मित्र गेले. एक मित्र म्हणाला की तू बुद्धाचा एवढी स्तुती करतो बुद्धाची, तर तुझ्या बुद्धाची मला परीक्षा घ्यायची आहे. त्यानं एक किडा घेतला हातामध्ये आणि जिवंत किडा असा हातामध्ये ठेवला. मी म्हणे भगवान बुद्धांना विचारणार की हा किडा जिवंत आहे की मेलेला आहे, बघू म्हणे आता काय म्हणतात ते. गेले भगवान बुद्धाला विचारलं हा किडा जिवंत आहे की मेला आहे. त्याला वाटलं की भगवान बुद्ध म्हणाले की जिवंत आहे, तुम्ही त्याला दाबून मारून टाकेल. आणि त्यांनी म्हटलं मेलेला आहे तर मी जिवंत दाखवेल, आता तर बुद्ध अडचणीत पडतील. तो आपला गेला मुठीमध्ये तो किडा घेऊन आणि विचारलं भगवान बुद्धाला की माझ्या हाती हा किडा आहे, जिवंत आहे की मेलेला आहे. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की ते तुझ्या हातामध्ये आहे, त्या किड्याला जिवंत ठेवणं किंवा मारणं हे तुझ्या हाती आहे, मी काय सांगणार. तसंच आपल्याच हाती आपलं भवितव्य आहे. आपण आपलं जीवन नष्टही करू शकतो आणि आपल्या जीवनाचा उद्धारही करू शकतो, हे सगळं आपल्या हाती आहे. आपण केलं तर, नाही केलं तर काहीच नाही. म्हणून भगवान म्हणतात की स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्हीच तुमचा उद्धार करा, कोणावर अवलंबून राहू नका. कारण तुमचं मनच तुमचा मित्र आहे, तुमचं मनच तुमचा शत्रू आहे. हे मन जर तुमच्या नियंत्रणामध्ये नसेल, हे मन जर एकाग्र नसेल, तर हे मनच तुमचा शत्रू होईल आणि तुमचा विनाश करेल. पण जर तुमच्या मनावर निग्रह असेल, तुमचं मन एकाग्र असेल, तुमच्या मनामध्ये सामर्थ्य असेल, तर तेच मन तुमच्या मित्राप्रमाणे कार्य करेल आणि तुमचा उद्धार करेल. म्हणून सगळं काही आपल्यावरतीच अवलंबून आहे, हेच भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये सांगतात. आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः, हरिः ॐ तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.